मला वाटतं आता निवेदन झालेलं आहे, सदस्यांनी आपली बाजू मांडलेली आहे, आपलं म्हणणं मांडलं. आपण आता प्रश्न उत्तर घेऊया. नाना आपण शेवटचं बोला या विषयावर, त्यानंतर आपण प्रश्न सुरुवात करतो. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, एक मिनिट. अध्यक्ष महाराज, या घटना वारंवार घडतात अध्यक्ष महाराज, आणि अशा वेळेस विषयाचं गांभीर्य समजा तुम्ही, त्यांना बोलू दे. तुमच्या मतदारसंघाचं तुम्हाला मी योग्य वेळी संधी देईन. आता नाही, आता नाही, बोला. अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं असेल की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार जेव्हा केंद्रात होतं आणि जयराम रमेश केंद्रीय पर्यावरण मंत्री होते अध्यक्ष महाराज, त्यावेळेस माधवराव गाडगीळ समिती एक स्थापन झालेली होती, आणि माधवराव गाडगीळ समितीने जे काही आपल्याला रिपोर्ट सादर केलेला होता तो रिपोर्ट पुढे आलाच नाही अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, जसं बाळासाहेब थोरात साहेबांनी, अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे या घटना वारंवार दरवर्षी होतात, निरपराध लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडतं, आणि रिक्षा ऑपरेशनमध्ये किती त्रास होतो त्याचा उल्लेख आता उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केला अध्यक्ष महाराज. तर अध्यक्ष महाराज, माधवराव गाडगीळ समिती, कारण की आपल्याला घटना झाल्यानंतर आपण रिस्क्यू ऑपरेशन आणि करतो, पण या घटना घडूच नाही भविष्यामध्ये, त्या माधवराव गाडगीळ समितीचा नेमका रिपोर्ट काय होता त्याच्यावरचंही सुद्धा आपल्याला या ठिकाणी बोध घेण्याची गरज आहे. नाही तर आपण समित्या बनवतो, समित्यावर कोट्यावधी लोक रुपया खर्च करतो आणि त्याची अंमलबजावणीच करत नाही, अशी परिस्थिती आहे. मी एक पुस्तक वाचत होतो की सायंद्रीची अर्थ हाक, त्या सायंद्रीच्या अर्थहाक पुस्तकामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय, या सगळ्या या डोंगरदऱ्यातला जो आपला महाराष्ट्रातला सायंद्रीचा भाग आहे, इथं सगळ्या घटना त्या ठिकाणी कशा होणार, काय घडणार, आणि त्यासाठी शासनाने काय उपाययोजना करणं, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत अध्यक्ष महाराज. माझी आपल्याला जेव्हा भूमिका सत्तारूढ आणि विपक्ष हा विषय नाही आहे, आपल्याला सगळ्यांना या संकटावर मात करायची आहे, तर मात करत असताना आपल्याला ज्या काही आपण तज्ज्ञ समित्या बसवतो त्या समित्यांचा अहवालाच्या बाबतचं सुद्धा या घटनेने आपल्याला बोध घेतला पाहिजे, आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या बाबतचं आपण निर्णय करावा असं मी आपल्या मतीने शासनाला सांगतो. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, नाना भाऊंनी एक अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी मांडलाय, म्हणून त्याची थोडी माहिती ही मी देतो की वेस्टर्न घाट करता ही गाडगिळी समिती तयार झाली होती. गाडगिळी समितीने 2012-13 साली आपला सगळा अहवाल दिला होता, त्याच्यानंतर या अहवालाप्रमाणे आपल्याला गावांचं मॅपिंग करायचं होतं. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण ती सगळी प्रक्रिया पूर्ण केली. गाडगिळी समितीने सांगितल्याप्रमाणे कम्प्लीट वेस्टर्न घाटचं होतं, पण महाराष्ट्र हा एकमेव राज्य असं होतं की ज्या राज्याने 100% गावांचं मॅपिंग करून प्रत्येक गावाचा कोर झोन आणि बफर झोन हा आपण आयडेंटिफाय केला, आणि हा सगळा करून याचा कम्प्लीट अहवाल हा आपण, कारण केंद्राने आपल्याला विचारलं होतं त्यानुसार आपण महाराष्ट्राचं काम पूर्ण केलं आहे, हा अहवाल केंद्राकडे आपण पाठवलेला आहे. आता 2 राज्यांचा अहवाल अजून, कारण वेस्टर्न घाट हा एकावेळी कम्प्लीट त्याचा जो काही आराखडा आहे तो फायनल करायचा आहे. 2 राज्यांचे अजून कमेंट अवेटेड आहेत फायनल, त्याच्यामुळे ते थांबलेलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये मात्र आता याची कुठलीही कारवाई नाही. महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की ज्यांनी याची कारवाई पूर्ण केली. ठीक आहे, माझ्याकडे अनेक, नाही एक मिनिट मला बोलू दे, एक मिनिट मला बोलू दे, एक मिनिट मला बोलू दे.